या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी बीडच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्लर या उपोषणाला बसल्यात. या रस्त्या अभावी लोकांचे हाल होत असल्याने गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमच्या गळठाण मैंदा सुरुडी गळठाण सुरुडी नाताळ मैंदा असा तो 18 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. त्याच्यापैकी 11 किलोमीटरचं टेंडर गेल्या 2 वर्षापूर्वी झालं होतं, परंतु त्याच्यावरती उगा कुठंतरी थातूर माथूर काम करून 2 वर्षापासून तो रस्ता बंद आहे. आणि सदर रस्त्यावरील साधारणतः 1 कोटी रुपयेच्या आसपास पैसे संबंधित गुत्तेदारांनी उचललेले आहेत. त्यांना आम्ही वेळोवेळी सगळ्या गावचे सरपंच भेटलोत, विनंती केली की आमचा रस्ता तुम्ही एवढा पूर्ण करून द्या. मुखी पडलेत, काहींचे हातपाय मोडलेले आहेत. आमच्या सुरडीचा एक युवक गेल्या वर्षी त्या रस्ते अपघातामध्ये जबर जखमी झाला होता. त्यावेळेससुद्धा मी अशीच पेपरला बातमी दिली होती आणि सांगितलं होतं की त्वरित हा रस्ता पूर्ण करा, किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग हा किती दिवस माणसाचे अपघात किंवा मृत्यूची वाट पाहणार आहे असा सवाल त्यावेळेस उपस्थित केला होता. परंतु एवढ्या दिवस होऊनसुद्धा अजून तो रस्ता झालेला नाही. यावर्षी तर अगदी 7-8 महिने पावसाळा असल्यामुळं. प्रतिनिधी उत्तम ओवाळसह आधार न्यूज बीड. मागील 5 वर्षात काय झाला तुमच्या गावचा विकास? खरंच झाला का तुमच्या गावाचा विकास? रस्ते, लाईट, स्वच्छता एवढाच का आपल्या गावचा विकास? खरोखर झाला का विकास की गावाला केले भकास? पुन्हा देणार तुम्ही त्यांना निवडून की दाखवणार घरचा रस्ता? मागील 5 वर्षाचा आढावा घेण्यासाठी येत आहे आधार न्यूज तुमच्या गावात.